मित्रांनो, हा लेप आपल्या चेहऱ्यासाठी फार गुणकारी ठरतो. या लेपचा वापर केल्याने तुमचा चेहरा अगदी तेजस्वी व निस्तेज दिसण्यास मदत मिळेल. तर तो कसा बनवायचा हे आपण बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल आम्ही गुलाब पावडर, हळद, ग्लिसरीन आणि पपईचा वापर केलेला आहे. हा लेप वापरल्याने तुमचा चेहरा अगदी सुंदर होण्यास मदत मिळणार आहे. तर तो कसा तयार करायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पपई किसून घ्यायची आहे. मित्रांनो, पपईमध्ये व्हिटॅमिन सीची मात्रा असते, त्यामुळे आपला चेहरा अगदी सुंदर आणि निस्तेज होण्यास मदत मिळते. तसेच चेहऱ्यावरील डेड स्किन निघण्यास मदत मिळते आणि चेहऱ्यावर काळे डाग असतील तर तेही कमी होण्यास मदत मिळते. तर मित्रांनो, पपई चांगल्या पद्धतीने किसल्यावर हा लेप जर तुम्ही हप्त्यातून 3 वेळेस लावला तरी तुमचा चेहरा सुंदर होण्यास मदत मिळेल. पाळपटपणाही लवकर निघण्यास मदत मिळेल. अशा पद्धतीने आम्ही पपई चांगली किसून घेतलेली आहे. पपईचं घर मऊसर करून झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला 1/2 चमचा गुलाबजल पावडर तसेच ग्लिसरीनचा वापर करायचा आहे. ग्लिसरीनने चेहरा मुलायम होण्यास मदत मिळते. 2 ते 3 थेंब आम्ही ग्लिसरीनचे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्हाला चिमूटभर गुलाबजल गुलाब पाकळींची पावडर टाकायची आहे. गुलाब पाकळींची पावडर नसेल तर तुम्ही गुलाबजल टाकले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला हळद टाकायची आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावर काळे डाग असतील तेही कमी होण्यास मदत मिळते. हा लेप तुम्ही चांगल्या प्रकारे एक जीव करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही हा लेप चांगला एकजीव करून घेतलेला आहे. आणि हा लेप लावताना तुम्हाला गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर लावायचा आहे. आम्ही तुम्हाला करून दाखवतोय. अशा प्रकारे जर तुम्ही हा लेप तुमच्या चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने लावला तर तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन लवकर निघण्यास मदत मिळते. चेहरा निस्तेज होण्यास मदत मिळतो. शिवाय तुमचा रंगही उजळण्यास मदत मिळते. तसेच हा लेप लावल्यावर तुम्हाला 10 ते 15 मिनिटे राहू द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आहे. 3 वेळेस जर तुम्ही हा लेप चेहऱ्याला लावला तर तुमचं रूप निखरण्यास मदत मिळेल. दहा ते 15 मिनिटे मालिश केल्यावर तुम्हाला हा चेहरा तसंच राहू द्यायचा आहे. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवायचा आहे. लगेच तुम्हाला फरक जाणवेल. तर मित्रांनो, हा लेप तयार कसा करायचा हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला आहे. तसेच आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.